फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. शेवटी आलो परत बॅक टू पॅव्हिलियन. प्रवासातून येऊन थकला असाल, तुम्ही आराम करा, मी चहा आणतो. बसाव श्याम काका, काय सारखं सारखं काम करता? मला नेहमी विचारत असता चहा आणू का, नाश्ता आणू का, का असं? तसं नाही, तुम्ही थकून आलात म्हणून विचारलं. मला काय हवं असेल ना तर मी तुम्हाला नक्की सांगेन, आणि द्यायचंच असेल तर आता पाणी द्या. बर बर, मी पाणी घेऊन येत. वेलकम बॅक. अरे साहेब तुम्ही? अरे हो, काही नाही, बाहेर निघालो होतो, जाता जाता सहज आपल्या गेस्ट हाऊसचं दार उघडं दिसलं, म्हटलं तू आला असशील, सहज भेटूया तुला. जमलायस का? आराम करायचा असेल तर पड जरा. नाही नाही ठीक आहे, काही काम होतं का? अरे सांगितलं ना, काहीही काम नव्हतं, फक्त तू आला असशील म्हणून तुला भेटायला आलो होतो. चांगलाच दमलेला दिसतोयस प्रवासातन. बर काय, परीक्षा कशी झाली? पेपर चांगले गेले? हो चांगले गेले पेपर्स. व्हेरी गुड. एक काम कर, आता जरा निवांत आराम कर, मी नंतर येतो, आपण नंतर भेटून बोलूया. काळजी घे. चल. किती खोटं बोलशील, किती खोटं बोलशील. निदान या चांगल्या माणसाशी तरी. मला माफ कर वरुण दादा, मी तुला दिलेला शब्द नाही पाळू शकलो, मी शेवटचा पेपर नाही देऊ शकलो, कारण माझी दुर्गाताई, माझी दुर्गाताई मला सोडून गेली. दुर्गाताई मला कायमची सोडून गेली. काय उगात? अरे कम ऑन उदय काका, ये की मला सांग, तू कधीपासून इतका फॉर्मल वागायला लागलायस? नाही रे बाबा, आता काय, आता फॉर्मॅलिटीज पाळायला हव्यात. काय झालंय की आम्ही झालोय शेळा बाजार. तुम्ही उद्याचे नेते, उद्याचा उगवता सूर्य, तुमच्या पुढे आम्ही वाकलंच पाहिजे बाबा, नाही का? उदय काका, हे सगळं मी तुला हर्ट करण्यासाठी काही केलेलं नाहीये, मी फक्त बस तुला जे करायचंय ते तू करून मोकळा झालायस, आता सर्वासा लोक कशाला करतोयस? हे बघ, या सगळ्या गोष्टी तुलाही माहितीच होत्या. मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण जे उमेदवार निवडलेत त्यांच्याबद्दल आपल्या मतदारसंघात काही फारसं चांगलं मत नाहीये. इवन आपल्या दोन उमेदवारांवर तर दोन दोन पोलीस केसेस आहेत. आणि हे सगळं असं असून सुद्धा तू त्यांना पाठिंबा देतोयस हे कळल्यावर माझा नाईलाज होता. तू हे सगळं का आणि कशासाठी करतोयस मला कळत नाहीये का? मला लोकांच्या नजरेत पाडून तुला पुढे यायचंय ना, त्याची घाई झाली आहे, माझी जागा घ्यायची तुला. काका तुला खरंच असं वाटतं की मी एवढा नीच आहे? मी हे फक्त लोकांच्या आणि पक्षाच्या हिताकरता केलंय. पक्षाचं हित? अरे पक्षाशी जे लोक एकनिष्ठ आहेत त्यांची मन मोडून त्यांना दूर सारून तू कसं काय बाबा पक्षाचं हित साधणार होतास? अरे दुफळी माजले उडत पक्षात, आज प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशयाने बघतोय, काही लोक तर पक्ष सोडून जायला निघालेत. मग हे कसले आलेत एकनिष्ठ? त्यांना साधं निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही की लगेच पक्ष सोडण्याची भाषा करतात, आणि यांना आपण निष्ठावंत म्हणणार आहोत? नाही, नकोच आहेत हे लोक आपल्याला. भले पक्ष सोडून गेले ना तरी चालतील. बरोबर आहे, तुला हेच हवंय ना, जुन्या जाणत्या लोकांनी पक्ष सोडून जावा आणि तुम्ही काल आलेल्या पोरांनी राज्य करावं. उद्या तू मलाही जा म्हणून सांगशील? उदय काका, मला पक्षाकरता आणि लोकांकरता काम करणारी माणसं हवी आहे.
पक्षाला आणि माणसांना गुलाम समजून त्यांना हवं तसं राबवून घेणारी माणसं अजिबात नको आहेत. वा, ही सगळी विधानं आहेत ना, ही भाषणं ठीक आहेत, टाळ्या मिळतील भरपूर तुला, पण प्रत्यक्षात तसं वागणं कठीण असतं आणि तसं वागायचंही नसतं. अरे पक्षाला माणसांची गरज असते, त्यांना जोडायचं असतं. हे तुझं समाजाची सेवा, समाजाचे नोकर वगैरे हे सगळं आम्हालाही माहितीये, पण ते आम्ही फक्त भाषणापुरतं मर्यादित ठेवतो, समजलं? मला माफ कर काका, तसं जर असेल तर मग मात्र नाईलाजानी मला असं म्हणायला लागेल की या बाबतीत तुझा आणि माझा लुकआउट पूर्णपणे वेगळा आहे. अच्छा, असं अडून अडून बोलण्यापेक्षा स्पष्टपणे सांग की ह्या पुढेही तू माझ्या लोकांसमोर मला तोंडघशी पडून माझा अपमान करणार आहे काका? बस, तुला जे करायचंय ते तू केलंयस, आता मला जे करायचंय ते करतो. स्वतःच्या हाताने स्वतःकरता खड्डा खणलायस तू, लक्षात ठेव. ह्या वेळेला पहिल्यांदाच दादासाहेब सरनाईकांच्या पक्षाला बहुमत मिळणार नाही. पक्षाच्या अपयशाबरोबर तुझ्याही पक्षातल्या या अपयशी खेळीचा अंत होईल. अरे यश दादा, लेखात आहे या, या ना, द्या द्या ती बॅग, द्या इकडे. नाही राहू द्या काका, मी घेतो, राहू द्या. या बस. हा ऐक देवा, काय मग कसा झाला प्रवास? चांगला झाला, पण थोडासा ट्रॅफिक होता मध्ये. ते असायचंच रे, पण मला सांग, लेखा सकाळीच येणार होती ना? अरे हा, ती सकाळीच येणार होती, पण तिला एकटीने प्रवास करायला कंटाळा आला होता म्हणून ती माझ्याबरोबर आली. बरं झालं, पण घे पाणी घे. ठीक आहे. श्याम काका जरा बघा कोणाला आहे. बघतो. हा अरे तुम्ही बाहेर का उभे यार, या आत या ना. नाही नको, मी आत नाही येत, मला जरा बाहेर जायचंय, जरा गडबड आहे. ते गेस्ट हाऊसचं कुलूप द्या ना. अरे हो, ते मी इकडे घेऊन आलो, नाही का? तुम्ही थांबा, मी आलोच. श्याम काका कोण आले? दुर्गेश साहेब आलेत, त्यांना गेस्ट हाऊसच कुलूप हवंय. ठीक आहे, मग द्या ना ते. हो दे. दुर्गेश कोण? अरे ऍक्च्युली आपली पार्टी जॉईन केलेला एक तरुण कार्यकर्ता आहे, सध्या त्याचा जरा राहायच्या जागेचा प्रॉब्लेम झालाय, म्हणून उदय काकाने त्याला आपल्या गेस्ट हाऊस मध्ये राहायला जागा दिली. बर, उदय काका हे घ्या कुलूप. थँक यू काका. काका कुणी पाहुणे आलेत का घरी? नाही, पाहुणे नाही, तो घरचेच आहेत. आमच्या नवीन सुनबाई आले. नवीन सुनबाई? ओमचं लग्न झालं का? नाही नाही, आमचे यश दादा आहेत ना अमेरिकावाले, ते आणि त्यांची बायको आली. ओके ओके, ठीक आहे, येतो मी. बर.
मावशी मावशी आज मी परत एकदा एकटा पडलोय का परत एकदा एकटा पडलो माझ्या लेखाला परत मी गमवून बसलोय काय काय लेखा तुला भेटली होती मग तू तिला घरी का नाही घेऊन आलास ती तुला भेटली आणि मला न भेटता परत निघून गेली हो मावशी ती परत एकदा निघून गेली जेव्हा ती इतक्या दिवसांनी मला भेटली तेव्हा मला असं वाटलं की मला माझं सर्वस्व मिळालंय आयुष्यात कधी नव्हतं इतका आनंद मला झाला मावशी मावशी तिने मला झिटकारलं ग मला झिटकारून ते निघून गेली कुठे गेली कुठे गेली लेखा काय म्हणाली तुला सांग ना काय म्हणाली खेळायला गेले का तू तिला घेऊन का नाही आलास अरे भूकेले असतील ते ती आणि साहिल केव्हाचे गेले अजून परत नाही आले ते नक्कीच खेळायला गेले असतील थांब मी जाऊन बघते मी जाते त्यांना घेऊन येते खेळायला गेले असतील मी आणते मला माहिती जाऊ नकोस मावशी शांत हो तू मला माहित हे बघ मावशी शांत हो लेखा गेली आहे घर ती नाही येणार आहे कारण ना तिला मी नकोसा झालोय तिला तो यश हवा आहे नाही ते मावशी ती मला काय म्हणाली ते मला म्हणाले की मला विसरून जा विसरून जा पण मावशी मी तिला नाही विसरू शकत काय करू मी नाही विसरू शकत मी तिला नाही विसरू शकत नाही समीर तू हार मानायची नाहीस लेखा तुझी आहे फक्त तुझी आणि जेव्हा तिला तुझ्या प्रेमाचा साक्षात्कार होईल तेव्हा ती तुझ्याकडे येईल तू हार नाही मानायची नाही मानायची आता कसं वाटतंय लेखा बरं वाटतंय ना आता काही हवंय का तुला नाही नको मी ठीक आहे मग आता कुठलाही विचार न करता शांतपणे आराम कर यश आम्ही येऊ या ना विचारताय काय शांत
हे बघ, जे झालं ते विसर असं मी म्हणणार नाही, कारण ते शक्य नाही. पण तरी सुद्धा सावर स्वतःला. बहिणी, माझी ताई माझी फक्त ताई नव्हती, माझी आई होती ती. मी माझी ताई नाही, माझी आई गमावली. माझी आई, माझे बाबा, माझं सगळं सगळं होती ती. लेखा अगं, हे बघ, जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. आपण कुणीच काही करू शकलो नाही त्यात. पण मला सांग, हे असं सतत उदास बसून राहणं, रडत बसणं, हे तुझ्या ताईला तरी आवडलं असतं का ग? मी सुद्धा तिला मगाचपासून हेच सांगतोय. पण मी आहे ना, सगळं नीट होईल. तुझ्या ताईची जागा मी कधीच नाही घेऊ शकणार. पण तिची उणीव भासणार नाही तुला, ह्याची काळजी मी नक्कीच घेईन. रडून घे. आज जितकं रडायचं असेल तितकं रडून घे. मन मोकळं होईल तुझं. आम्ही निघू, तुम्ही दोघे आराम करा आता. यश, येऊ आम्ही? काळजी घेले का? ठीक आहे, काळजी घे. लेखा, लेखा कुठे आहेस तू? लेखा, लेखा, माझी लेखा, फक्त माझी लेखा. हा विचार जरी मनात आला तर किती बरं वाटतं ना. मन कसं शांत शांत होत. लेखा, मला तुझी खूप आठवण येते. मुंबईत होतीस तेव्हा नेहमी डोळ्यासमोर असायचीस, पण आता लेखा आता काय करत असेल? ती उठली असेल का की झोपली असेल? ती आणि यश दोघेही झोपले असतील तर? लेखा आणि यश एकत्र एकाच बेडवर?